सो ही जी आहे ही कॉपर बॉटल आहे, पाण्याचीच बॉटल आहे नॉर्मल पण कॉपरची. सो हे आज मी रिव्ह्यू करणार आहे. हे व्हिडिओ बिलकुल पण स्पॉन्सर्ड नाही, हे मी स्वतः तुम्हाला रेकमेंड करतोय. आणि हे मी रिव्ह्यू का करतोय हे तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळेल. सो मेन टॉपिक हे मग आपण ह्याच्यावरतीच विचार करू की तांबा कॉपर म्हणजेच जर तुम्ही तांब्याचा जो वापर येतो तो जर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये होतो, जर तुमच्या डेली लाईफमध्ये तांब्याचा यूज करताय तर तुम्ही खूप रोगांपासून लांब राहू शकता. आणि आपले ज्या भारतीय ज्या गोष्टी आहेत आयुर्वेद आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तांब्याबद्दल जी सांगितली जाते आणि खूप जणांना माहिती आहे पण खूप जण कधी लक्ष देत नाही ती म्हणजे तांबा हा सगळं शुद्ध जातो. जर तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही कुठल्याही प्रकारची पूजा अर्चना पूजा विधी ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये बघितलं असेल तांब्याचेच भांडी वापरली जातात कारण की तांबा हे शुद्ध मानलं जातं. तांब्याचं असं म्हटलं जातं की जर तुम्ही तांब्याच्या भांड्यामध्ये रात्री पाणी ठेवून देत असाल आणि ते पुढच्या दिवशी पित असाल तर ते त्या पाण्यामध्ये जी सगळी जी अशुद्धता आहे ती खेचून घेते, त्याचप्रमाणे जे तांब्याचे जे गुण असतात ते त्या पाण्यामध्ये उतरतात. आणि जो सगळ्यात मोठा जो प्लस पॉईंट आहे तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिण्याचा तो म्हणजे जो संधिवात जॉईंट पेनचा त्रास खूप जणांना असतो तर ती गोष्ट अडवण्यासाठी तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिणं हे मस्ट आहे. मस्ट आहे बोलण्यापेक्षा सजेस्ट केलं तर तांब्याच्या भांड्यामधलं पाणी पिल्याने संधिवात हे जे सगळ्यात मोठा जो हे बोलतो की आज सगळ्यात जास्त लोकांना जॉईंट पेनचा त्रास आहे तो कमी होतो. आणि मग ही बॉटल का मी रिकमेंड करतोय कारण की ही तांब्याची आहे. मग ती बॉटल जर आपण हिच्याशी रिप्लेस करतोय तर कदाचित प्लॅस्टिक पण नाही वापरत आहे. आणि तांब्याची बॉटल वापरतोयचा फायदा हा आहे की समजा मी आज सकाळी ही बॉटल घेतली मी बॅगेत टाकली आणि गेलो तर जेव्हा मी रात्री किंवा संध्याकाळी कधी पण घरी येतो तेव्हा मी ह्याच्यामध्ये पाणी भरून ठेवू शकतो आणि रात्रभर ते पाणी ह्याच्यामध्ये राहील. जेव्हा पाणी ह्याच्यामध्ये राहतं तेव्हा ह्याच्यातली अशुद्धता ही तांबा काढून घेईल आणि त्याचे जे तांब्याचे गुण असतात जे बोलतो ना की जे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत ते गुण ह्याच्यामध्ये उतरतील. म्हणजे पुढच्या दिवशी ही बॉटल डायरेक्ट रेडी टू यूज असेल. तीच गोष्ट जर तुम्ही घरातल्या घरात पण करू शकता ह्याच्यासाठी पण जुगाड आहे की तुम्हाला तांब्याचं भांडे जसं का मी बोललो पूजा अर्चनांमध्ये वापरतो तसं तांब्याचा कलर असतो त्याच्यामध्ये सुद्धा आपण रात्रीचं पाणी स्टोअर करून ठेवू शकतो आणि पुढच्या दिवशी वापरू शकतो. ते सुद्धा पाणी तेवढंच आहे आणि हे सुद्धा पाणी तेच आहे पण हा एक त्याला सबस्टिट्यूट आहे जो आपण आपल्याबरोबर रोज कॅरी करू शकतो. सो म्हणून हे प्रोडक्ट मी रेकमेंड करतो. हे जे भांडे आहे भांडे बोलतो बॉटल आहे ती पूर्णच पूर्ण तांब्याचीच आहे. आवाज येतो तुम्हाला आतून बाहेरून पूर्ण आहे. फक्त हे जे वरचं राखण आहे हे तांब्याचं नाही, हे आपलं तांबं वाटतं पण हे तांबं नाही प्लॅस्टिक आहे. आतमधून सुद्धा बघू शकतो फकास हे पण एवढं प्लॅस्टिकचं आहे आणि याच्यामध्ये एक जे रबरची लीड आहे की ज्याच्याने हे टाईट होईल नाही तर भांडं सरकून जाईल. ह्याच्यामध्ये पाणी प्यायचं हे की म्हणजे पाण्याची थोडीशी टेस्ट चेंज होते की जे आपण नॉर्मल जे रोज घरी पाणी पितो त्याच्या आणि ह्याच्या टेस्टमध्ये तुम्हाला थोडंसं फरक आहे. कारण की गोष्ट बरोबर आहे की जर तुम्ही गावाला गेलात म्हणजे मी सांगतो की जेव्हा मी गावाला असतो तेव्हा गावाला जे बावडीतून काढलेल्या पाण्याची चव असते ती वेगळीच असते आणि आपण घरामध्ये जे मडकं ठेवतो माठ
त्याच्यामध्ये पाण्याची चव वेगळी लागते आणि तेच पाणी परत बॉटलमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवलं त्याची चव वेगळी लागते. तसंच आहे तांब्याच्या बॉटलमध्ये आपण पाणी ठेवलं तर त्याची चव सुद्धा थोडीशी चेंज होते. सो हे माझ्या हातामध्ये प्रोडक्ट आहे ते डॉक्टर वॉटर आरचं. तर असं नाही की तुम्हाला हेच घ्यायचं आहे, तुम्ही तुमच्या इथून मार्केटमधून कुठचीसुद्धा बॉटल घेऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला जर ऑनलाईन खरेदी करायची असेल ही बॉटल तर काही लिंक्स आहेत त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत आणि त्या लिंक्स आहेत त्या ॲफिलिएट आहेत. ॲफिलिएट म्हणजे की जर तुम्ही त्या लिंकवरून खरेदी करता तर त्याच्यातला एक छोटूसं पर्सेंटेज सेलरच्या साईडने ॲज अ रिवॉर्ड ॲफिलिएट्सला. आणि असं नाही की तुम्ही जर खालच्या लिंकवरून घेतलं तर तुम्हाला काही कॉस्ट जास्त लागेल, फक्त जी ॲडव्हर्टायझिंग फी असते जी ॲमेझॉन पे करतं ते आम्हाला पे एवढं. सो जर तुम्हाला एक बॉटल घ्यायची असेल तर नक्कीच मी तुम्हाला रिकमेंड करतो ही प्रोडक्ट घ्या. बाकी प्लॅस्टिकच्या बॉटली आणि असे पण डिझायनर बॉटली घेण्यावरती आपण जो खर्च करतो त्यापेक्षा जर तो खर्च जर या बॉटलीवरती केला तर एक चांगली इन्व्हेस्टमेंट आहे फ्युचरसाठी. आणि जे बाकीचे मी बोलतो की तांब्याचे फायदे जर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन एकदा खोलला तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जे पण तांब्याचे फायदे जे होतं ते सगळीच्या सगळी माहिती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. तुम्हाला कुठचं इलेक्ट्रॉनिकचं सामान विमान घेण्यामध्ये रिकमेंडेशन पाहिजे असेल तर ते तुम्हाला खाली भेटेल. सो तुम्ही ते सुद्धा चेक करू शकता. सो एवढंच सांगायचं होतं कारण डिस्क्रिप्शन पूर्ण वाचा, तुम्हाला फायदे कळल्याशिवाय तुम्ही त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट करणार नाही गोष्ट मला सुद्धा माहिती. सो पहिले डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं इन्फॉर्मेशन वाचा, काय आहे तांब्याचे यूज आणि काय आहे बॉटलीचा यूज, आणि मग ठरवा घ्यायचं असेल तर नक्कीच काय खाऊ. आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांसुद्धा नक्की शेअर करा, खाली शेअरचं बटन आहे असं एरोवालं ते क्लिक करून नक्की व्हिडिओ शेअर करा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय. आणि सांभाळा स्वतःला, स्वतःला पण सांभाळा, दुसऱ्यांना पण सांभाळा, सर्वांनाच सांभाळा. आणि होते जर तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, खाली चॅनलला लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता.